तर या पत्रकार परिषदेतले सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 279 ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रक्रिया पार पडतात. यामध्ये 25 ग्रामपंचायत या बिनविरोध निवडून आल्यात आणि ग्रामपंचायतीवर सरपंचांना बिनविरोध निवडून देण्यात आलेला असून 60 ठिकाणी सरपंच पदाकरता उमेदवार न मिळाल्यानं सरपंच पद हे रिक्त राहणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकूण 279 ग्रामपंचायतींपैकी 254 ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाकरिता तर 251 ग्रामपंचायतींवर सरपंच पदाकरिता प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि त्यासाठी 842 मतदान केंद्र हे उभारण्यात आले, ज्यामध्ये तब्बल 38,547 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यासाठी ग्रामीण भागातील मतदार सकाळपासूनच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेले असून त्या ठिकाणी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे. पंचायतीच्या निवडणुकीला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर 259 ग्रामपंचायतीचे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आज पार पडते आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी जर का आपण बघितलं तर 842 केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि सकाळपासूनच जे काय आहे ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत. 380,547 मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात जर का आपण बघितलं तर या ठिकाणी 20 डिसेंबर रोजी या ठिकाणी निकाल जो आहे तो घोषित होणार आहे. त्यासाठीच सकाळपासूनच जर का आपण बघितलं तर मतदार जे आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेले आपल्याला पाहावा मिळत आहेत. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आणि यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 293 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांचाही सकाळपासूनचा मतदान करण्याकडे कल दिसून येतोय. तर जिल्ह्यातील 325 पैकी 32 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 293 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सरपंच पदाच्या 293 जागांसाठी 1,144 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सदस्य पदासाठी 5,469 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांचं प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासाठी मतदान प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झालेली आहे. अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठापणाला लागले पाहायला मिळतात. मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव केंद्र जे आहे कुडाळ तालुक्यातील. गर्दी पाहायला मिळते मतदान केंद्रावर. तब्बल 1,144 जे आहे ते सरपंच पदाचे उमेदवार आहेत आणि सदस्य पदासाठी तब्बल 5,469 जे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील 1,929 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आणि यामध्ये 1,064 ही मतदार यंत्रे पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यातील 409,936 मतदार जे आहेत हे तळकोकणात कोणाची सत्ता हे ठरवणार आहे. मात्र प्रतिष्ठापणाला लागली पाहायला मिळतात. कुडाळ मालवणमध्ये 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये निलेश राणे जे आहे ते मैदानात उतरलेले आहेत. विद्यमान आमदार शिवसेनेचे वैभव नाईक यांच्या विरोधात हा शेड्यूल टुकलेला पाहायला मिळतो आहे. भाजपने दावा केला आहे की 110 पैकी 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असतील. देवगड कणकवली आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणेंची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. यामध्ये फोंडा असेल, खारेपाटण असेल, कलमट असेल, हाय व्होल्टेज लढती जे पाहायला मिळतात. कॅमेरामॅन वेदांत, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.